बाबा सिद्दीकी गेले अनेक वर्ष एक राजकारणामध्ये आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेला नेता होता। त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी सुद्धा मला मिळाली आमदार असताना। आमदार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। खरं तर ते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर शरद अजित पवारांच्याबरोबर सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यावर काही कारणं होती ते जाण्यामध्ये, परंतु त्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुद्धा प्रदान केली गेली होती। एक वाय सुरक्षेमधले असलेला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर जर अशा प्रकारे गोळीबार होऊन त्याचा मृत्यू होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि महाराष्ट्राला हादरवणारीच गोष्ट आहे। परंतु ही घटना अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ जी होती आहे त्यामुळे राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्था रावालाही शिल्लक राहिली नाही। कायदा सुव्यवस्था पूर्णतः सत्ताधाऱ्यांनी संपूर्णच टाकली आहे आणि कायद्याचा धाक सुद्धा किंवा पोलिसाचा धाक कुठेही राहिलेला दिसत नाही। एकूणच ही घटना म्हणजे जर सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर महाराष्ट्र सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होतोय। आमचे सहकारी होते, आम्हाला अत्यंत दुःख आहे या सगळ्या गोष्टीचा, कारण ठीक आहे माणूस त्याच्या काही अडचणी असतात किंवा हे असतात, परंतु महाराष्ट्राच्या एकूणच या आजच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे हा खरा प्रश्न निर्माण होतो। आणि या घटनेनंतर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांना आता बुलेट प्रूफ जॅकेटच घातला पाहिजेत आणि आपली स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजेत। मी मुद्दा मला यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्यातून मला वाटतं की एक जे जाहिरातीचे फलक लावले जात आहेत त्यामध्ये आता एक फलक सत्ताधाऱ्यांनी लावून टाकावा, तुमची सुरक्षा तुम्ही करा, सरकार जबाबदार नाही, अशा प्रकारचे फलकं जागोजागी लावावेत म्हणजे लोक आपापली सुरक्षा करतील अशी पाळी महाराष्ट्रावर आली आहे। हे पहिल्यांदा होत आहे। एक चांगला नेता महाराष्ट्रातून आज आपल्यामध्ये नाही, त्याबद्दल अत्यंत दुःख होत आहे। मी बाबा सिद्दीकी यांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल अशी प्रार्थना करतो। आरोपींनी अनेक दिवस बेकी केलेली होती, आधीच त्यांना धमकी आल्याच्या सूचना देखील होत्या, तरी पोलिसांचं इंटेलिजन्स फेल झाला आणि ही घटना घडली। नाही, पोलिसांचं इंटेलिजन्स कामातच करत नाही आहे तो, कारण सत्ताधारी योजनामध्ये आणि सत्ता मिळवण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यांना तिथे वेळच नाही हे सगळं करायला। मग त्याचा तो परिणाम आहे राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये कुठल्या ठिकाणी बघा, सलमान खानवर गोळीबार केला त्याची रेखी केली गेली होती त्याच्या घरावर, तेच काय झालं। मुंबईतली ही सहावी घटना आहे की खुलेआम आता मुंबई शांत होती, मुंबईमधले जे काही अंडरवर्ल्डचं होतं ते सगळं संपलेलं होतं। अशा स्थितीमध्ये मुंबई शांत असताना अशा घटना होणं म्हणजेच मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही, पोलिसांचं राज्य राहिलं नाही, तर राज्य हे आता गुंडांचं झालं। कारण पुण्यासारख्या शहरामध्ये एक मंत्री ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत अशांच्या टोळीला पोसण्याचं काम करत असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं नेता येते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही। एक प्राथमिक माहिती कुठे एसआरए विवाद संपूर्ण घटनेत पाठीमागे असल्याचं बोललं जातं आणि एक मोठ्या गँगस्टरचा हात या पाठीमागे असल्याचं। नाही, कुठलीही घटना आता याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि या घटनेमागे नेमकं कारण काय आहे हे चौकशी करूनच पुढे येईल। आता जर तर त्यापेक्षा त्यांचा तो व्यवसायामध्ये ते होतेच, कदाचित काय कुठल्यामुळे झालं हे आता आम्हाला ठामपणे निश्चित सांगता येणार नाही, परंतु ठीक आहे व्यवसाय सगळे करतात, परंतु त्याच्या इतक्या कार्यालयापुढे येऊन पोलीस संरक्षण असताना जर गोळी झाडली जात असेल तर मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। धन्यवाद।